हाय, मी महापोस्ट सर्कलमध्ये रजिस्ट्रेशन केलो आहे, परंतु जेव्हा ॲप्लाय करत होतो त्यावेळी मात्र हिमाचल प्रदेश सर्कल दाखवत आहे, महाराष्ट्र सर्कल दाखवत नाही. अशा असंख्य प्रश्नाने विद्यार्थी सध्या त्रस्त आहेत. महाराष्ट्रासाठी जी पोस्टल विभागाची रिक्रुटमेंट आलेली आहे, अगदी 22,000 ते 69,000 पेमेंट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, फॅसिलिटी भरपूर आहेत, त्यामुळं भरपूर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं याकडे अट्रॅक्शन आहे आणि याबाबत अट्रॅक्शन असावंच, कारण ही भरती कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कोरोनाच्या भीतीमध्ये अडकणार नाही एवढा मी आपल्याला विश्वास देतो. तर मित्रांनो, आपल्याला जर असे प्रश्न सतावत असतील की रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पुढची स्टेप काय करू, तर आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो. काल पण मी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. पोस्टल विभागातर्फे, डिपार्टमेंट ऑफ पोस्टतर्फे कालच एक अधिकृत आपल्याला नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे. ते म्हणजे ऑलरेडी जे त्यांनी सांगितलेलं होतं की पाच तारखेपासून, येणाऱ्या पाच तारखेपासून जे रजिस्ट्रेशन लिंक चालू होणार होती, ती काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आता 12-10 म्हणजे येणाऱ्या आता काही दिवसामध्ये 12 तारखेपासून काय होणार आहे, लिंक ॲक्टिवेट होणार आहे. लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर संपूर्ण डेमो फॉर्म कसा भरावा, त्यानंतर फर्स्ट पार्ट भरल्यानंतर जे आपल्याला फी भरायची आहे पोस्ट विभागामध्ये जाऊन, त्याचे चलन कसं भरायचं, सेकंड पार्टला ते कसं यूज करायचं, संपूर्ण डेमो आपल्याला देणार आहे. आपल्याला जर काही अडचणी असतील तर एक्झामॉडी नेटकॅपेतर्फे आपल्याला संपूर्ण फॉर्म भरून देण्याची सुद्धा सोय करून देण्यात आलेली आहे. संपूर्ण एक्झामॉडी टीम आपल्या मदतीला असणार आहे मित्रांनो, आणि एक्झामॉडी टीमने नवीन उपक्रमसुद्धा चालू केलेला आहे. आपल्याला माहीतसुद्धा असेल की आपण पोस्ट विभागातील या भरतीसाठी 40 टेस्ट दिलेले आहेत. आपण भरपूर जणांनी यासाठी मला व्हॉट्सअपला मेसेज केलेला आहे, परंतु ताण घेऊ नका, प्रत्येकाला आपल्या मेसेजचा रिप्ले येईल, संपूर्ण टीम त्यासाठी कामात आहे मित्रांनो. परंतु भरपूर प्रतिसाद असल्यामुळं आपल्याला काय आहे, मेसेजला रिप्ले येण्याचा थोडा उशीर लागत आहे, थोडासा पेशन्स ठेवा. संपूर्ण डेडिकेटली जे काय 40 टेस्ट आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन आहे, आणि यूट्यूबवरती जे काय आपण त्यांचं एक्सप्लेनेशन देणार आहे. तसंच बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की अजून माझा अभ्यास झालेला नाही, मी टेस्ट घेऊन काय करू, तर मित्रांनो ती आपल्याकडे ज्यावेळेस टेस्ट येतील त्यावेळेस आपण आपल्या वेळेनुसार त्या टेस्ट सोडू शकता, त्याही विथ टायमर 90 मिनिटाचा टाईम असणार आहे. तुम्हाला वाटलं मला 10 दिवस माझं थोडासा अभ्यास आजमावायचा आहे, तुम्ही 10 दिवसांनी देऊ शकता, महिन्यांनी देऊ शकता, किंवा एक्झामच्या काही दिवस अगोदरसुद्धा देऊ शकता. या टेस्ट कधीही गायब होणार नाहीत, किंवा माझ्या शेड्यूलनुसार या टेस्ट असणार नाहीत, तुम्ही तुमच्या शेड्यूलनुसार त्या टेस्ट सॉल्व करू शकता. फक्त दिलेली लिंक आपल्याला काय करायची आहे, जपून ठेवायची आहे. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, जर आपल्याला या टेस्ट पाहिजे असतील तर आपण खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, आपल्याला नक्की एक्झाम ऑडिट टीम तिथे रिप्ले देण्याचा तत्पर आहे, आणि नक्कीच आपल्याला आपल्या या यशामध्ये या 40 टेस्टचा फायदा होईल. तर मित्रांनो, आपण निश्चिंत राहा, कुठेही रजिस्ट्रेशन वगैरे आपण करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, कारण 12 तारखेपासून सर्व काही ऑफिशियली लिंक ॲक्टिवेट होणार आहे. त्यानंतर आपण सर्व काही प्रोसेस सुरळीतपणे करा. काही अडचणी उद्या फॉर्म भरताना आपण एक्झाम ऑडिट चॅनलतर्फे संपूर्ण सपोर्ट आपल्याला करण्यास तत्पर आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आवडल्यास एक लाईक नक्की करा, माहितीपूर्ण ठरलं असल्यास एक लाईक नक्की करा, आणि नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत मिळत राहतील. धन्यवाद.